मनोरंजन 100% करना आणि केलंच पाहिजे कारण काय झालं बॅटिंग माझ्याकडे आणि ते बुवांका सांभाळून घ्यायचा म्हणजे झाला कसा रोजगार हमी काम कमी निमित्त तुम्ही आम्ही अशी परिस्थिती झालेली आहे आणि परत काय नाची आंब्याच्या मुया असो हॅलो पण काय बुवा तुम्ही म्हणताच बरोबर सन्माननीय दिनेश मेस्त्री तसेच सन्माननीय नाना गोडे यांच्याकडून हे प्रत्येकी 100% रुपयाचं बक्षीस आलंय मंडळाच्या वतीने स्वीकारतो सन्माननीय संजय गोडे यांच्याकडून हे 100 रुपयाचं बक्षीस आलंय मंडळाच्या वतीने स्वीकारतो धन्यवाद 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 या ठिकाणी आमचे परममित्र चक्रीवादक प्रशांत देवळेकर प्रशांत देवळेकर बुवा आणि मी आम्ही एकाच वर्गातले फक्त काय झालं ह्यो थोडं पुढे होतो नंतर मी गेलो आता एका पुढे चरबीत नेवचो बरोबर ना पुढे जाऊच्या मार्गात सगळं विचार करायचो साधा काढलं तर तुमचा तापाची बळी घालून रोजी एक भेटलो त्या तापाची गोळी देऊची गेली पण असो तुका नाही देऊची तू मग प्रोसिन याच्या भागात ना प्रोसिन काय सुरुवात केल्याच म्हटल्याच्या नंतर त्याचं शेवट हो चांगलं हो करून म्हणून वा पुढे पुढे जाण्याचा मार्ग हा तुम्ही स्वीकारत राहा बरोबर ना तर नाची मोया नको गेली आता बरोबर ना कारण गुरुजींनी त्या काळात ते रोज विचारले आणि होता तेव्हा आम्ही हायस्कूल असताना काहीतरी मराठी शाळेत घर काहीतरी एका विचारले आणि अरे प्रणेश इतिहासातला तुला कोणता पुरुष आवडत नाही इतिहासातला तुला कोणता पुरुष आवडत नाही या गुलामान काय सांगूचा राजाराम मोहन रॉय तो म्हटल्याने किती रे बाबा काय किती आहे त्यांनीच बालविवाह बंद केल्याने नाही तो कोणाच सपट होईल नसतं म्हणजे नाची मोयानं त्याच्यावर नाही सांगितलंय अजून बराच चांगलं असतं पण असो पण काय बाबा धन्य जगी तोची एक हरिरंगिणाचे जो कीर्तनात नाचला त्याच्यासारखा भाग्यवंत असा कोणीच नाही जो कीर्तनात नाचला त्याच्यासारखा भाग्यवंत असा कोणीच नाही ज्यावेळी महादेवांचं लग्न लागलं त्यावेळी महादेवांच्या लग्नात भूत आणि व्यथा नाचत होती पण आता लगीन असतात तर 40-42 वयाचे आठवी राहतील तेव्हा राहतील बरोबर ना हे बचाव हे बचाव म्हणजे वाईट वाजत खळूक देणार नाही की लगेच हे बचाव म्हणजे काय परिस्थिती आता शेवटी काय नाचल्याशिवाय पर्याय नाही बरोबर ना कारण 40-42 वयाचे म्हटल्यानंतर ही जी जुनी जुनी फंडा होत वाढीदारा भीत घ्यावा सांगणार या ठिकाणी महिला मंडळ बसलाय त्यांच्यासाठी एका जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सांगलंय आता काय 42-42 वयाचे जे पोरगे आता सध्या त्यांची लग्न होत नाहीत काय तर 1000 मुलांच्या मागे किती कमी 970 ना 30 काहीतरी अशी कमी आहे किती ते धर माझा आता झाला आता तू काहीतरी हिशोब मारित राह तर त्यांनी जायचा घर होय त्यांची पण होणार पण काय एका 42 पोरगे बघितले 42 शेवटी मीच एका सांगितलं की बाबा तू लयात अजून वय चाललं तू येळेवर आपला भाजवून टाक तो म्हणता सांगावं काहीतरी बो असली तर
तर म्हटलं चालत मग त्याचं सांगितलंय तो बरोबर 43 वी पोरगी बघू गेलो. 43 वी पोरगी बघू गेल्याच्या नंतर झाला बाबा मुलीक मुलगो पसंत पडलो, मुलात मुलगी पसंत पडली, सगळं काही व्यवस्थित. आणि पुढे तारीख ठरवची, तारीख ठरवची तेवढ्यात पोरीची आऊस बाहेर येईल. पोरीची आऊस बाहेर येईल्या बरोबर मी झाली तरी माझं माझी पोरगी भिकार आहे पण ह्याका द्यावचं ना. अगे पण झाला काय, अरे झाला काय म्हणजे 30 वर्षापूर्वी हो माका बघू केलो नाही आता माझ्या पोरग्या बघू केलो. ही तुम्ही म्हणत तुझा काही बुलबुला असला तर भाजू उंटा तुमचू ना झाला तर तुझाही ना उपयोग म्हणजे ही परिस्थिती आहे सध्याची. बाकी काय नाचे या प्रत्यय म्हणजे की जर तुला बोलो पुढे जाऊचा ना. हा हा बाकी बरं हा पोलीस भेट झालो सातला वाजता दिला असत तर पागला असता. असो पण काय बाबा साहेब म्हटल्याच्या नंतर साहेब हा शब्द ज्या नावाच्या पाठीमागे लागतो. साहेब म्हणजे बाळासाहेब आणि दुसरे म्हणजे बाबासाहेब. कारण साहेब हा शब्द ज्या नावाच्या पाठीमागे लागल्यानंतर त्या नावाचा रुबाब वाढतो असे आपल्या वाणीने करोडो हिंदूंना सतत लाह्यासारखं उसळ ठेवलं असे एक विशाल व्यक्तिमत्व ज्याच्या विशालतेने त्याला भल्या भल्यांना एकाच रेखा थंडगार करून सोडलं. ज्यांचं व्यक्तिमत्व असं होतं की मुंबईत बसून सारा देश चालवण्याची त्यांच्याकडे दैवी शक्ती होती आणि त्यांच्या एका इशाऱ्यावर पूर्ण देश बंद म्हणजे बंद आणि त्याच माणसानं महाराष्ट्रातील करोडो मराठी माणसांसाठी आपलं आयुष्य वाहून घेतलं ते म्हणजे आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेब ठाकरे कारण बुवा समुद्राचं पाणी कधी अडणार नाही, छत्रपतींची आठवण कधी मिटणार नाही. तुडुंब भरले नदी आले त्याला समुद्राची सर येईल का? साहेब तर अरे होऊन गेले पण कुणाला बाळासाहेब होता येईल का? बाळासाहेब होता येईल का? महाराष्ट्रामध्ये हिंदू हृदय, महाराष्ट्रामध्ये हिंदू हृदय सम्राट म्हणून गाजला. बाजूक बसलास म्हणजे तू तसो अगदी सुपर होणार नाही बाबा. एवढ्या तू आणखी त्याच्या बाजूक सन्माननीय संजय यादव यांच्याकडून हे साहेबांसाठी गाणं म्हटलं त्याबद्दल हे समुद्राचे पाणी कधी आटणार नाही, छत्रपतींची आठवण कधी मिटणार नाही. हा जन्म काय हजारो जन्म गेले तरी या सोमलेवाडीची आठवण आम्ही कधी विसरणार नाही, आम्ही कधी विसरणार नाही. सन्माननीय कुपलवाडी अनिल चगदे
यांच्याकडून हे 100 रुपयाचं बक्षीस आलंय मंडळाच्या वतीने स्वीकारतो. तसेच या ठिकाणी काळेश्वरवाडीतील काही ग्रामस्थ आले आहेत त्यांच्या देखील माझ्या मंडळाच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो. तसेच प्राणिक काळी या पृथ्वीवर प्राचीन काळी या पृथ्वीवर अवरात्र पाऊस पडत होता. ती पृथ्वी निर्माण कोणी केली तेव्हा नामदेव 24 वर्षाचा होता. ब्रह्मदेव तो ह काढलाच नाही त्याच्या पुढे एक वळलाच नाही पुढे त्याचा होल करून ब्रह्मदेव 24 वर्षाचा होता त्यावेळी कोणी केली यांचं नाव पाहिजे. 100% जेवढा जमणार तेवढा सांगण्याचा प्रयत्न करणार, चुकला तर क्षमा असावी कारण प्रश्न घातलेला होता त्या मनात माणूस साधत नसणार. त्यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आले मंडळाच्या वतीने स्वीकारतो. सन्माननीय रमेश तांबे यांच्याकडून हे 50 रुपयाचं बक्षीस आले मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर या ठिकाणी रूपामध्ये घेतो गजरात 100% मनोरंजन करतात. बिंदास काय तर बोला म्याम चॅप चॅप काय तरी खावायचं नाही तर तू खाल्ला खाल्ला क्वचित असलो तरी खायच बाजू हात लागताय तो घेतो आणि तुला ओळख सुरुवात करायची नाही जमत असला तर त्याका बसवतो. साप देणार मी बोललंय तर तू पुढे बोलणार म्हणून तुझ्यासाठी या गाणं आणि सुरुवात केल्याबद्दल आय लव्ह यू. सांग कधी कळणार तुला भाव माझ्या एकच वादा आमचा सुभाष दादा जुवेश्वर कुपरवाडी यांच्याकडून हे 100 रुपयाचं बक्षीस आलंय मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तसेच या ठिकाणी पापर्डे गावचे उत्कृष्ट असे कारागीर दया मिस्त्री या ठिकाणी आले त्यांचं देखील माझ्या मंडळाच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो.
Thank you.